तृतीय पंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सकारात्मक पाऊल उचलत त्यांना पोलीस पेट्रोल पंपावर नोकरी दिली आहे। तृतीय पंथी म्हटलं की त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन अजूनही काही प्रमाणात दिसून येतो। टोल नाक्यावर, ट्रॅफिक सिग्नलवर भिक्षा मागणारे, दुकानात येऊन अथवा सणासुदीला भिक्षा मागणारे तृतीय पंथी असाच सर्वांचा समज। परंतु त्यांना हाताशी धरून समाजात स्थान देण्याची कोणाची तयारी नसते। परंतु सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी या सर्वाला छेद देत तृतीय पंथीयांना कामाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला। पोलीस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावर तृतीय पंथीयांना काम देण्यात आलं आहे। तृतीय पंथीयांना समाजात मानाचं स्थान मिळण्याची गरज आहे। त्यांच्या हाताला काम दिलं तर ते भिक्षेकरी न राहता स्वाभिमानानं जगतील, असं आयुक्त हरीश बैजल यांनी यावेळी सांगितलं। ते आपण जर बघितलं तर सिग्नल्सवरती किंवा टोल नाक्यावरती भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करत राहतात। त्यांना जर आपण सन्मानाने जगण्याची संधी दिली, त्यांच्या हाताला जर आपण काम दिलं, तर मला वाटतं की ते भिक्षेगिरी बंद करून आणि नागरिकांना जे फक्त त्यांच्या भरोश्यावरती न राहता स्वाभिमानाने त्यांना जगता येईल, त्याच्यासाठी एक संधी आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे। हे पोलिसांचा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्यामध्ये आपण पार्ट टाईम इथे एम्प्लॉय करतो। माझ्या मनात एक सहज असा विचार आला की आपण काही लोकांना इथे एम्प्लॉयमेंट देऊ। या पंपावरती रोजचं कमीत कमी 1,500 ते 2,000 गाड्यांची आवक आहे आणि फुटफॉल जो आहे तो साधारणपणे 8 ते 10,000 लोकांचा फुटफॉल असतो। 10,000 लोकांचा फुटफॉल असताना जेवढ्या लोकांना काम करताना आमचे हे बांधव दिसतील आणि मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही लोक त्यांना रोजगार देण्यासाठी तयार होतील। कारण आता सध्या जी तिरस्काराची भावना किंवा अवेलनेची जी भावना आहे ती कुठेतरी ती दूर होणं आवश्यक। मी शिकलो असून पारंपरिक गोष्टी मला आवडत नाहीत। आमच्या संस्थेत पोलीस आयुक्त आले असताना त्यांनी काम करणार का अशी विचारणा केली। आम्ही त्यांना होकार दिला। स्वतः स्वाभिमानानं काम केल्यानं 4 पैसे मिळत आहेत, त्याचबरोबर शिक्षणही सुरू असल्याचं तृतीय पंथी प्रदीप पाटील यांनी सांगितलं। मी पण शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, त्यामुळं मंगती वगैरे करणं या पारंपरिक गोष्टी मला आवडल्या नाहीत। आणि आमच्या एका सामाजिक संस्थेमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब आले होते आणि त्यांना आमची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी लगेच तात्काळ प्रभावाने सांगितलं की आमच्या असं पेट्रोल पंप आहे, तिथं तुम्ही काम कराल तर हो। आम्ही लगेच तयार झालो। आमच्या पूर्ण निरामय स्टाफनेही आम्हाला सपोर्ट केला आणि खूप छान वाटत आहे। 4 पैसे मिळत आहेत, शिक्षणही चालू आहे, खूप छान वाटत आहे। या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, वैशाली कडूकर, डॉक्टर प्रीती टिपरे आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि तृतीय पंथी उपस्थित होते।